मागच्या व्हिडिओमध्ये आपण यूट्यूबच्या संदर्भात मी थोडं 10-15 मिनटं बोललो होतो. आता मी टेलिग्रामच्या संदर्भात ह्या माध्यमातून बोलतो आहे की टेलिग्रामपासून सावध कसं राहायचं किंवा तुम्ही काय दक्षता घेतली पाहिजे. बरोबर. तर आता बऱ्याच टेलिग्राममध्ये असं दिसतं चॅनलवरती की खरं मटेरियल किंवा ज्याला म्हणता येईल प्रोडक्टिव्ह मार्कांच्या भाषेत, तर ते जास्त प्रमाणात नसतं आणि बऱ्याचदा कॉपी पेस्टचा मारा असतो. ही पहिली गोष्ट. आता उदाहरणार्थ जर मी तुम्हाला बोललो कसं असतं बघा, तुझं आहे तुझं पाशी म्हणजे आहे ना, तर ते म्हणजे आपल्याजवळच असतं ना सगळं मटेरियल. पण आता ते टेलिग्रामला किंवा त्या मोबाईलवर आयटी सवय लागल्यामुळं तिथंच ते आल्यानंतर मग बरं वाटावं लागतं. उदाहरणार्थ आत्ता अलीकडची बघा, बालभारतीची पुस्तकं प्रिंट वगैरे चांगली आहे एकदम. मग त्यातल्या काय लोक इमेज काढून फोटो काढून त्या क्रॉप करून त्या टेलिग्रामवर चालवत असतात. म्हणजे कोणतं पण असू दे विषय, जॉग्राफीतलं घ्या किंवा काय, तर त्याच्यावर टेलिग्राम चॅनेल चाललेले असतात. म्हणजे ते इंटरेस्टिंग वाटतं एकदम. म्हणजे तुम्हाला तिथं बघायला काय काय, तर स्पर्धा परीक्षेचा वर्ग विद्यार्थ्यांचा असा आहे त्यांना ते हे बालभारतीतलं आहे हेच कळत नाही. म्हणजे ॲक्च्युली म्हणजे ही धक्कादायक आहे वास्तव. म्हणजे ते तर त्यांनी फक्त जंत्री केलेली असते. म्हणजे आता समजा बॉक्सेस बॉक्सेस घेणं आणि त्याच्यावर चॅनल चालवणं किंवा म्हणजे बरेच गोष्टी आहेत, त्या नाही आता मी सांगत बसत. तर कोण अशा हँड रिटन नोट बाबा ताकदीच्या देत राहतं कॉमनली, नाही ना मिळत. आणि बरं, त्या दिल्या तरी मग जंत्री असते बऱ्याचदा. म्हणजे ह्या जंत्री असते तर त्याचा काय उपयोग नाही ना. तर मी काय म्हणतो आहे बघा, बरेचसे चॅनेल्स हे कॉपी पेस्टवर चाललेले आहेत. कन्स्ट्रक्टिव्ह त्यातनं काय घडतं आहे का हे तुम्ही स्वतः बघणं, मार्कांच्या भाषेत तुम्ही बघितलं पाहिजे. म्हणजे जुन्या प्रश्नाला अनुषंगून काय आहे का, तर मग आम्ही मुलांना एकत्र करून देतो किंवा काय आहे. पण तुम्हाला बालभारती वापरायला काय जातं आहे का, ते मोबाईलवरच बघायला पाहिजे. अहो जिथं हार्ड कॉपी तुम्हाला वापरणं सुलभ आहे शक्य आहे तिथं ते हार्ड कॉपीच वापरायला पाहिजे. आणि ते एक संद असतं रिव्हिजनला, का तुम्ही मोबाईलवर परत रिव्हिजन करणार आहे. काय मुलं मला सांगतात, म्हणजे आम्ही ती सर तेवढंही बघतो. तर मी तर बघा मुलांना परवानगी एवढीच देतो की आयोगाचे जे क्वेश्चन्स आहेत तेवढेच तुम्ही मोबाईलवर बघायचं, तुम्हाला मोबाईल, बाकी तुम्ही काय बघत बसू नका. तुम्हाला फक्त आयोगाचं क्रॉप करून किंवा काय कुणी कंपायलेशन केलं असले किंवा काय, किंवा ते कॉन्स्टिट्यूशनचा काय भाग असला ते त्या टाईप ॲपप्रमाणे, अन्यथा तुम्ही हार्ड कॉपी जे उपलब्ध आहे त्यासाठी मला तरी पटत नाही की मोबाईलचा वापर असावा. आता तीच गोष्ट करंटची, काय लोक आहे ना त्या लोकसत्ता किंवा कुठली आलेली कात्रण आहे ना तीच चालवत असतात. मी इकडून आलं चालवा तिकडून महाराष्ट्र टाईम्स वगैरे काय, तर म्हणजे निव्वळ बिनडोकपणा आहे बघा. म्हणजे वाचणाऱ्याचा पण देणारे काय देतच राहणार ना, त्याला काय तुम्हाला खाईत गेला काय, तुम्ही काय केला काय, त्याचं काय स्वरसूतक नसतं. पण नवी आलेली बिचारी मुलं आहे ना ते करतील. म्हणून बघा पहिल्या दिवशी आल्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसनं सुरुवात करायला पाहिजे. आणि पहिल्या पहिल्यांदा आल्या उत्साह दांडगा असतो, त्या उत्साहात योग्य दिशा लागणं गरजेचं असतं. आणि म्हणून मी काय म्हणलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमाच्या म्हणजे माध्यमांचा वापर करत असताना, की तुम्ही नवखे असताना मला सुद्धा प्रश्नच पडतो, म्हणजे सांगायचं कसं बाबा दूर व्हा. म्हणजे इतकं ते चिकटलेलं असतात त्याला, जुन्या मुलांना कळतं लगेच म्हणजे दोन चार वर्ष गेल्यानंतर की बाबा हां हे काय कामाचं आहे का नाही, हे काय कामाचं आहे का नाही. पण तुम्हाला हे कळायला मग तुम्ही 2-4 वर्ष घालवणार आहे का, तर त्यामध्ये बघा अर्थ नाही. तुम्हाला 2-3 दिवसात किंवा ते मी कालच्यापेक्षा माझी आजची प्रगती झाली आहे का, किंवा मी एखाद्या त्यांच्या वाक्यामुळं मार्गाला लागलो आहे का, किंवा एखाद्या त्यांच्या पोस्टमुळं, तर हे तुम्ही जोखायला पाहिजे. किंवा नोट्ससुद्धा घेताना मला बऱ्याचदा मागत असतात, सर तुम्ही नोट्सला काय मदत करू शकता किंवा काय, तर त्या नोट्सवर पण मी स्वतंत्र बोलणार आहे. एक लक्षात घ्या बघा, कुणाच्या कुणी नोट्स घेऊन आता तो जमाना राहिला नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो जुन्या काळात ते चालायचं ह्याच्या नोट्स उपयोगाला त्याच्या, आत्ता तसं नसतं. तुम्ही किती खस्ता खाता, तुम्ही किती ग्राउंडवर्क करता, आता MCQची टाईपची एक्झाम आहे ती, त्यामुळे ते असं स्वरूप बदललेलं आहे म्हणजे MPCच्या बाबतीत तरी. त्यामुळे त्या नोट्सला कुणाचा अर्थ नाही आहे तसा ॲक्च्युली. तुम्ही जर जुन्या क्वेश्चन पेपरच्या अनुषंगानं तुम्ही जर पुस्तकात काय खुणा केल्या किंवा काय गोष्टी मिळवल्या, तर त्या तुमच्या तुम्हीच जेवढ्या मिळवाल तेवढं तुम्हाला ते परत रिचवायला म्हणजे कष्ट पडणार नाही, म्हणजे पचवायला. अन्यथा मग तुम्ही काय रेडी टू ईट मटेरियलचं मग काय असतं तुम्हाला माहीत आहे प्रकार आहे कसा. हां, आणि हे नव्या लोकांचं म्हणजे कुणाला वाटतं की नोटच्या जेव्हा पोस्ट बिस्ट मिळते, तर हा भ्रम आहे. निव्वळ डोक्यातून काढून टाका माझ्या विश्वास असला तर. त्यामुळे असल्या नोट्स बिटच्या काय मागं लागू नका, तुम्ही सरळ ओल्ड क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस, नंतर मग बालभारती ते काय करायचं आहे मी ते डूज
ठिकाणी मी सांगेन ते ॲक्च्युली, पण आत्ता आपण टेलिग्रामवरती बोलतो आहे. बालभारतीचं मी तुम्हाला सांगितलं, कॉपी पेस्टवर चॅनल चालतात हे सांगितलं. आता तुम्हाला एक दुसरी एक गोष्ट त्यातली सांगतो बघा. आता मी सुद्धा एक चॅनल चालवतो तुम्हाला माहीत आहे, तर ते मला सुरुवातीच्या काळात आहे ना की बऱ्याच लोकांचं असं म्हणजे आलेच अर्धा जणांचे मेसेज यायचे असे, मग सर हे करायचं आहे का काहीतरी एक शब्द आहे त्याला, ते आठवत नाही मला. म्हणजे माझे मेंबर त्यांना म्हणजे माझी या चॅनलची लिंक त्यांच्या चॅनलवर फॉरवर्ड करायची आणि त्यांच्या चॅनलची लिंक माझ्यावर करायची, म्हणजे माझ्यात जे काही मेंबर असतील किंवा सबस्क्रायबर असतील ते त्यांचं चॅनलला सबस्क्राईब करणार, जॉईन होणार, आणि त्यांच्यातले काय असतील ते माझ्याला जॉईन होणार, म्हणजे गिव्ह अँड टेक, म्हणजे तुमचे द्या हे. मग हे भाजीपाला आहे का मुलं म्हणजे, तर हे मुलांना काय माहीत नसतं मागं काय, त्याच्या मागं काळा बाजार चाललेला असतो ते. तर मी तुम्हाला एकदा व्हिडिओत बोललो आहे का किंवा लेखात एखाद्या बोललो असेल, म्हणजे मी त्यांना नमस्कार हे चिन्ह ते आहे ना ते इमोजी ते मी पाठवतो, बाबा भले तुझ्या जागी तू ठीक आहे, म्हणजे हे काय म्हणजे बाजार नाही ना, पण तुमचा कसा बाजार ह्या चॅनलवाल्यांनी चालवला हे मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे कधी कधी तर काय असतो, मुख्य खांब एकच असतो, मग त्याचंच इंस्टाग्राम चॅनेल, त्याचंच टेलिग्राम चॅनेल, त्याचंच यूट्यूब चॅनेल, त्याचंच काहीतरी चॅनेल असं केलं जातं ते. किंवा त्या राजकारणींचं तुम्हाला माहिती आहे बघा, राजकारणी लोकांचं की काय असतं आहे बऱ्याचदा, कुठला पण पक्ष असू दे समजा, म्हणजे निवडणुकीत एकमेकांना हमरीतुमरी म्हणजे अतिशय, पण निवडणुका झाल्यानंतर किंवा इंटरनेल आहे ना त्यांच्यात काय तसं म्हणजे वैर नसतं, म्हणजे त्याला अपवाद आहेत, म्हणजे छत्तीसाकडा असणारी काही घराणी असतात एकमेकाच्या विरुद्ध, तो सोडा भाग घेतला, पण बहुतांश राजकारणी ह्या नंतर एकत्रच असतील, बसतील एकत्र तिकडं लोकसभेत विधानसभेत, तर तसा तर हिथंसुद्धा काय क्लासवाले आहेत ना म्हणजे असे पुण्यातले वगैरे काय, तर ते त्यांच्यामध्ये शक्य असतं बऱ्यापैकी, हे अजून तुम्हाला माहीत नाही ते ॲक्च्युली. तर इकडचे मेंबर तिकडं, तिकडचे इकडे, इकडचे तिकडे, म्हणजे तुझं पण पुस्तक खपलं पाहिजे, माझं पण पुस्तक खपलं पाहिजे, तुझा क्लास चालला पाहिजे, तुझा मी तुझ्याकडे हिस्ट्रीला, मी तुझा जॉग्राफीला, मी ह्याच्या, म्हणजे हे सगळं मिक्सन कसं काय ते मुलं घडतात मला धक्का बसतो ते ऐकून बऱ्याचदा. तर म्हणजे तुम्ही ते तुम्हाला डोक्यात कळलं पाहिजे, तुम्ही काय आपण फुटबॉल आहोत का, म्हणजे ह्यानं टोलवलं तिकडं, त्यानं टोलवलं तिकडं, कुणाचं काय हां. तर हे तुम्ही गाम तसंच त्या टेलिग्राम चॅनलचं आहे लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या मागं अर्थकारण असतं टेलिग्राम चॅनलच्या सुद्धा मागं, म्हणजे जाहिरात चालवायची. म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या केसमध्ये 40,000 मेंबर झाले त्याचे समजा ते काय सबस्क्रायबर, तर मग त्यातली पुस्तकं एखादं काढलं तर किती विकत घेऊ शकतात हे ठोकताळात ताळेबंद असतात हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी ती गोष्ट असते, ते क्वालिटी असेल तर ती घ्यावं पण प्रश्न नाही, पण काय तर असं मी ऐकून आहे कुठल्या म्हणजे पुण्यात ही मुलं लोक नाहीत काय, तर ती दुसरीकडूनच चॅनल चालवतात ॲक्च्युली, आणि ते ॲड टाकायला किंवा एखादी समजा आता मला एखादी बॅच लॉन्च करायची आहे, तर मी जर त्याच्यावर पोस्टर किंवा ते टाकलं तर मी त्याला काही रक्कम द्यायची, म्हणजे तसं पण चालतं ते ॲक्च्युली. तर हे तुम्ही लक्षात घ्या, त्यामुळं त्याच्यातला हेतू काय, पण जर क्वालिटी मटेरियल मिळत असेल तर तुम्हाला पण काय त्यातलं फायदा उचलायची काही गरज नाही, पण ज्यावेळेला पायरी घसरते त्यावेळेला लगेच तुम्ही सावध असलं पाहिजे. त्यामुळे आहे टेलिग्राम दिसतंय संख्या लाखोनं, म्हणजे त्याच्या मागं पळायचं, आणि एखादा समजा 100, 200, 500 सबस्क्रायबर असतील किंवा काही छोटा चॅनल असेल पण तुम्हाला तो प्रोडक्टिव्ह देईल काय, हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं आणि तो पण काय दिवस देतो तिथंपर्यंतच थांबा, नाही तर ते पण शेपळतात परत, लक्षात घ्या. तुम्हाला हे जे तुम्हाला जाणीव मी करून मला देतो ह्या माध्यमातून लक्षात घ्या. आता काही टेलिग्राम चॅनलचं असं पण असतं बघा, म्हणजे वरून असतंय त्यांचं सोज्वळ म्हणजे रूप असं, म्हणजे चांगलं रूप असतं, पण आतनं ब्रँडेड जे क्लासेस आहेत मी ज्याला म्हणतो त्या लोकांशी त्यांचं आतनं संगनमत असतं, म्हणजे छुपी युती असते आतून त्यांची. तर असे पण लोक काही चॅनल चालवतात हे पण तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे ते असतात अगोदर ॲक्च्युली त्या ब्रँडेड क्लासचाच भाग, पण ते स्वतंत्र अस्तित्व वगैरे दाखवून त्यांना फॉर असतात एक प्रकारे, म्हणजे ही लोक मोठे आहे ना मग ते लुटतात लोकांना. त्याचे पण उदाहरणं आता ते मी देईन समजा, ते आहे माझ्या डोक्यात, बघू कसं कसं पुढं जाता येईल, पण मग तुम्हाला जास्त कळेल. हिथं जरा मर्यादा येतात उदाहरणं सांगायला डायरेक्ट नावानिशी किंवा त्या गोष्टीनिशी, नाही तर तुम्हाला एक धक्कादायक वास्तव ह्या सगळ्या इंडस्ट्रीचं मी तुमच्या समोर आणू शकतो, पण तो आपला विषय नाही, अभ्यासाकडे वळायचा आहे म्हणून. पण तुम्हाला थोडी शिताहून भाताची परीक्षा किंवा एक थोडी टेस्ट म्हणून, आणि मग त्यातनं लगेच शोध घेऊन आपलं त्यातनं तुम्ही लगेच बोध घेऊन मार्गाला तुम्ही लागलं पाहिजे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा छडा लावायला काही जाण्याची काही गरज नाही, हे पण लक्षात घ्या.
आता बघा परत पुन्हा एकदा ती गोष्ट काय येते माहिती आहे का, तुम्हाला समजा काही ठराविक पोस्ट त्यातनं मिळाल्या, म्हणजे त्यातनं पोस्टमधनं काही माहिती मिळाली त्यांच्या त्यांनी केलेल्या पोस्टमधनं. आता बघा समजा आता गव्हर्नर जनरल त्या आपल्या समजा ह्याच्यामध्ये आहेत, त्या हिस्ट्रीमध्ये आहेत, मग अनेक चांगल्या इतिहासाच्या पुस्तकातनं त्याचे भरपूर म्हणजे चांगल्या नोट्स टाईपमध्ये किंवा समजा माहितीवाला दिलेलं आहे, तर त्याच्यातनंच काहीतरी करू नये, एक सिरीजच चालवायची आणि नुसतं टाकत बसायचं, हा गव्हर्नर जनरल तो गव्हर्नर जनरल, अहो पण त्याच्यावर प्रश्न किती येणार, तुम्ही त्यात ताकद किती लावताय हे तुम्ही बघाल का नाही, म्हणजे हे त्या विद्यार्थ्यांना बघण्याची गरज आहे ना. ते त्यांना मोबाईलवर 10-10, 15-15 मोबाईलवर ते चांगलं वाटायला लागतं आणि त्याच्यात ते ग्रुप पडून जाते. हे बघा ते सोशल मीडिया किंवा ते टेलिग्रामचं हे जाळं आहे, ते तुम्हाला हार्ड कॉपीत उपलब्ध असताना कशाला त्याच्या मागं पळताय विनाकारण. आणि पुन्हा एकदा परत ओल्ड क्वेश्चन्स, म्हणजे ओल्ड क्वेश्चनच्या मार्गातूनच तुम्ही तिथे यायला पाहिजे. खूप चांगली माहिती दिली म्हणून त्या ह्याच्या मागं भूलभलयाच्या नादी लागता कामा नये, हा दुसरा मुद्दा आहे बघा. आणि मी एक मग अशी बोललो ना जाता जाता की बऱ्याचदा काय असतं माहिती आहे का, म्हणजे वेगवेगळ्या बॅनरखाली आहे ना, माणसं तीच असतील पण त्यांचं बॅनर वेगवेगळे असतात हे लक्षात घ्या. म्हणजे ते दोस्ताना असतो अंतर्गत, त्याच्यामुळं तिथं एक वेगळं रूप दाखवायचं म्हणजे पब्लिकली, पण आतून एकच, त्यामुळं इकडचेच मेंबर तिकडं जास्त असतात आणि म्हणून त्यांचं लाखो मेंबर असतात हे लक्षात घ्या. मग त्यामुळे ते वाढलेले असतात, मग जे अगदी पोलीस भरती साधक गटापासून ते अगदी UPSC माहिती देणार आणि त्यातनं मग ते माहिती देत 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 मग इकडचे तिकडे तिकडचे तिकडे मेंबर टाकायचे, लिंक फॉरवर्ड करायच्या आणि मग त्याचं त्याला रूप मोठं द्यायचं मग, आणि मग परत आपण विसरून जातो आणि मग डिस्ट्रॅक्शनला कारण तयार होतं बघा. ते नोटिफिकेशन आलं की ते आपण टिक करून बघतोच आणि त्यात मग ते वेळ जातच जात राहतो मग. आणि तुमचा तुम्ही जर सरासरी काढला ना, मी काही लोकांचं वेळापत्रक बघा मागवत असतो त्यांच्या अभ्यासातलं, मध्यंतरी मी महिने 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही यूट्यूबला कुठले चॅनल बघता आणि तुम्ही काय करता हेच मी माहिती मागवलेली होती आणि ते मग धक्कादायकच त्यातनं वास्तव आलं. तुम्ही जर 4-4, 5-5 तास, म्हणजे जर एखादा माणूस 12 तास डेली अभ्यास करतोय, त्यातला जर 50% वेळ जर मोबाईलवर यूट्यूब आणि टेलिग्राम आणि ह्या गोष्टी जात असेल तर मग अवघड आहे, नक्कीच अवघड आहे. तर यशस्वी विद्यार्थी आणि अयशस्वी विद्यार्थी ह्यामध्ये हा मोठा बघा फरक आहे. तर यशस्वी झालेल्यांच्या काय उदाहरणासह मी ते मुद्दे पण उलगडणार आहे, म्हणजे ती लोकांना सवय कशी असते आणि अयशस्वी 4-5 वर्ष तशीच आहेत, त्यांच्यात कुठल्या वाईट सवयी त्यांना असतात आणि त्यामुळे त्यांना अपयश सतत येत असतं. त्याच्यातला एक बिग रोल ह्या मोबाईलचा, टेलिग्रामचा, यूट्यूबचा, व्हॉट्सअपचा आहे. तर तुम्ही ह्यातनं आपण जरा टेलिग्रामविषयी धावता आढावा घेतला, ते वेळ वाढते परत ते अवघड जात आहे ते हे करायला, म्हणून एक फास्ट वेगात जरा ओव्हरव्ह्यू घेऊया. काही लोकांचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे तर ह्यातनं जरी काय 4-5-10 लोकांना तरी काय समजलं तरी ते सरकारने लागलं म्हणून ह्यात ही 10 मिनटं. आणि पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जरा थोडं व्हॉट्सअपवर बोलीन असंच आणि मग ते सोशल मीडियाच्या संदर्भातला तुम जे काय मला बोलायचं होतं ते थोडं पूर्ण होईल आणि जसे मुद्दे आठवतील तसं मी थोडं थोडं बोलतच जाईन. तर टेलिग्रामचा जर तुम्हाला योग्य नोटिफिकेशन मिळत असतील किंवा योग्य माहिती मिळत असेल तरच त्याला तुम्ही राहा, अन्यथा जर तुम्हाला सलग काही दिवस त्यातून जर काही हे होत नसेल मिळत नसेल तर तुम्ही तिथं काय थांबण्यात अर्थ नाही ही एक बाब. आणि नाही तुम्ही टेलिग्राम वापरलं किंवा नाही तुम्हाला जास्त माहिती कळाली तर तुमचं काही बिघडणार नाही, हां भलंच होईल उलट, मी हे तुम्हाला दाव्यानं सांगतो. हार्ड कॉपीत सर्व मटेरियल उपलब्ध आहे, व्यवस्थित उपलब्ध आहे, तुम्ही फक्त ते मेहनत त्यावर घेणं गरजेचं आहे, न की मोबाईलवर तासन तास घालण्यात काय पॉईंट नाही. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातला उरलेला घटक जो व्हॉट्सअपचा आहे त्याच्यावर बोलू. टेलिग्राम पुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओतून आपण भेटू.